नमस्कार गाइस, जय शिवराय। आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर आता मी महालक्ष्मी कोल्हापूर इथे पोहोचलेलो आहे। अंबाबाईच्या दर्शनासाठी इथे मी पोहोचलेलो आहे आणि आता आपली इथे तिथे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यावर लवकरात लवकर येईल। तर भेटू पुढे। तर हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे, इथून मंदिराचा मार्ग सुरू होतो। दर्शनाची लाईन इथूनच सुरू होते गाईस। तर आता आम्ही इथून जाणार आहेत। तर गाईस, या मंदिराचा थोडासा इतिहास मला माहिती आहे, जास्त माहिती नाही आहे, थोडीसच माहिती आहे। म्हणजे हे मंदिर चालुक्याच्या काळातलं मंदिर आहे आणि या मंदिराची निर्मिती 7व्या शतकात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असे या मंदिराला म्हटले जाते। तर आता आपण मंदिरात जाऊ, म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन तुम्हाला मी माझा एक्सपिरियन्स सांगतो। तर भेटू नंतर। Thank you.
तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे, खूप चांगलं दर्शन झालं. प्रवासामध्ये खूप थकवा जाणवला आणि देवीचं दर्शन घेऊन तो थकवा पूर्णपणे दूर गेलेला आहे. तर देवीचं एवढं प्रसन्न रूप बघून आमचं सर्व थकवा आमच्या मनातून आणि आमच्या बॉडीमधून निघून गेला आणि आता आम्ही पूर्णपणे फ्रेश झालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. तर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकनवरही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. आणि हा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपलं जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. सो मिळतं आगले ब्लॉगमध्ये तिथपर्यंत.